महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सटाणा ताराबाद पिंपळनेर या रस्त्याचे रखडलेले व बंद पडलेले काम येत्या 5 दिवसात पुन्हा युद्ध पातळीवर सुरू करावे, अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी रस्ते विकास महामंडळाची असेल असा सज्जद इशारा साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांच्या पुढाकाराने व बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त परिसरातील नागरिकांनी दिला। गेल्या 3 वर्षापासून सटाणा ताराबाद पिंपळनेर या राष्ट्रीय महामार्गाचे काम रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे, पण अद्यापही तो रस्ता पूर्ण झालेला नसून ठिकठिकाणी पावसामुळे सदरच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा रोजच अपघात होतो आहे। पूर्वीच्या रस्त्याच्या ठेकेदाराने काम पूर्ण करण्यास असमर्थता दाखवल्यानं गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हे काम बंद पडलंय। या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागत होती, पण गेंड्याच्या कातडी पांघरून झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी पुढाकार घेत नाशिक इथं रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कसमादे प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासमवेत भेट घेत उपस्थित अधिकारी यांना अक्षरशः धारेवर धरलं। तब्बल 1.5 तासाच्या मॅरेथॉन बैठकीत सदरचं काम लवकर सुरू करून ज्या भागात खूपच रस्ता खराब झाला आहे त्या भागात तत्काळ रस्ता दुरुस्त केला जाईल, रस्त्यावर मोठमोठ्या खडक्या पडल्या आहेत त्या ठिकाणी उच्च प्रतीचा मुरुम टाकला जाईल, तसंच रस्त्यावरील खड्डे युद्ध पातळीवर पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर भरले जातील, असं निकृष्ट दर्जाचं झालेल्या कामाचं ऑडिट करण्यात येईल व येत्या काही महिन्यात रस्त्याचे दर्जेदार काम करून, असं आश्वासन रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता वर्षा आहिरे व कार्यकारी अभियंता विजय माळी यांनी दिलंय। यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, ज्येष्ठ नेते सुरेश पवार, युवा नेते केवल देवरे, चेतन सूर्यवंशी, संदीप सावळे, डॉक्टर दिनेश देसले, कारभारी ठोंबरे, ढोलबारे सरपंच रावसाहेब ठोंबरे, दीपक रौंदळ, मुन्ना सोनवणे, त्र्यंबक ठोंबरे, भिला ठोंबरे, मयूर ठोंबरे आदींच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान पवार, सटाणा।